एक एक थोडस लोकांना लक्ष देण्यासाठी एखादा पर्टिक्युलर सीन आणि तो सीन कसा लिहिलाय किंवा त्याबद्दलचं तुमचं अंडरस्टँडिंग, इफ यू कॅन शो अ पीडीएफ ऑर फाईल फॉर्मॅट की हा तो सीन आहे आणि तो कशा पद्धतीने, मग आपण त्या सीन बद्दल एलॅबोरेटेडली ऑडियन्सशी बोलूच आणि तुमच्याशी बोलूच. या आता हा जो सीन पर्टिक्युलर आहे ना दर्शन, त्यामध्ये म्हणजे गुणा कागदकरची मनस्थिती काय आहे तो कम्प्लिटली हताश झालेला आहे याबद्दल अखंड जवळजवळ एक दीड पान आहे. त्यानंतर तो जो पर्टिक्युलर व्हिज्युअल जे आहे ना त्याचा जो फेटा आहे तो त्या दिव्याच्या आहे ते डॉक्टर यादवांचं व्हिज्युअल आहे. डॉक्टर यादवांनी कादंबरीत लिहून ठेवलेलं आहे. बरोबर. आणि त्यानंतर तो जो वेगळ्या ठिकाणी भटकत असतो आणि पांडवाला ती मुलगी सापडते आणि ती मुलगी सापडल्यानंतर हीच ती आपली तमाश ही मुलगी आपल्या तमाश सापडू शकेल, म्हणजे एक देवाने शेवटी एक वाट दाखवली, प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. हा सगळा जो प्रवास आहे तो अक्षरशः 3 मिनिटाच्या सॉन्ग मध्ये आलेला, जसं मगाशी मी बोललो होतो बरोबर. त्याप्रमाणे. आता तो आधीचा सीन जो होता पांडवा आणि गुणाचा तो दाखव अद्वैत, याच्या आधीचा सीन जो होता ना येस पांडवा आणि गुणा, गुरु तू त्या सीन बद्दल बोल. हा कन्व्हिन्स. इवन याच्यातही एक सांगायचा मुद्दा मगाशी, की तो सीन तू नंतर जो आपण स्वतंत्र लिहिला होता गाण्यात आलाय एंडला, एका म्युझिक मोंटाज मध्ये तो अख्खा जातो, तर ती एक ट्रीटमेंट म्हणजे एक सीन लिहिला जातो त्यानंतर ट्रीटमेंट मध्ये जसा आणतात ते, तू ती मुलगी सापडल्यानंतरचा एक प्रॉपर तू इथे काय केलेस मग ही मुलगी, आणि हे प्रॉपर सीन होता आणि असं ठरलं की त्या म्युझिक फक्त त्यांच्या मुवमेंट मध्ये ते जावं आणि लोकांना त्यातून कळून जावं. तर स्क्रिप्ट मध्ये बघाल तर मुलगी सापडतो अख्खे सीन्स आहेत ते प्रॉपर, पण ते अल्टिमेटली सॉन्ग मध्ये आले जिथे गाण्याचा टेम्पो जे सॅड सॉन्ग असतं ते सडनली मध्ये पॉझिटिव्ह बनतं आणि त्यामध्ये मग विधम सुरू होतो आणि त्यात ती मुलगी सापडते. नाही पण पुन्हा तेच म्हणजे हे वॉज दिस रिटन इन द स्क्रीन प्ले और त्यात ते ऑन सेट बदल होत गेले का ते तुला वाटलं? व्हॉट व्हॉट वॉज रिटन वॉज अ सेपरेट सीन बट इन द डिस्कशन जे शूटिंगच्या खूप आधी, म्हणजे शूटिंग मध्ये काही चेंज नाही झालं. बरोबर. शूटिंगच्या वेळी नाही म्हणून ते पॉझिटिव्ह म्युझिक पण आलं एंड पॉझिटिव्ह होत जातं ना ते रिदम, ते संगीतकारही त्यात होते. शूटिंगच्या वेळी काय व्हायचं, शूटिंगच्या वेळी मुळात जेव्हा कलाकार जो सीन वाचायचे त्यावेळीचा अॅटमॉस्फिअर, त्यावेळेचे कॉस्ट्युम्स, त्यानंतर त्या त्या कॅरेक्टरच्या अजून जास्त जवळ जेव्हा जायचे कलाकार त्यावेळी त्यांना काय काय लहान लहान गोष्टी सुचायच्या की हे इथे करू का, आणि तिथे आम्ही कधीच कोणाला अडवलं नाही कारण ती डेफिनेटली जास्त व्हॅल्यू ऍड करत होतं. बरोबर. म्हणजे आज दोन दोन कॅरेक्टर जो बसले त्याने काहीतरी बोलतायत आणि त्या दोघांमध्ये एखादा पॉज, एकाला वाटलं की मी इथे मोठा पॉज घेणार आहे बघा काही बघणार आहे, तर तिथे मी ऍज अ दिग्दर्शक कधीच अडवलो नाही कारण ते इतकं व्हॅल्यू ऍड करत होतं त्याच्यामध्ये जे लिहिलेलं नव्हतं. जे बऱ्याचदा इतके ताकदीचे कलाकार होते किंवा आज किशोर आहे अतुल आहे त्यांचा स्वतःचा पॉईंट ऑफ व्ह्यू पण असायचा जेव्हा ऍक्च्युअली सीन चालू व्हायचे. कधी कधी सीन शूटिंगच्या आधी आदल्या दिवशी मला तू सांगायचं की हा उद्या आपण सीन करतो त्याला आपण करू शकतो का, आणि ते खरंच काही काही इतकं इंटरेस्टिंग असायचं ना की मजा यायची. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने टीम वर्क आहे की आपण जेव्हा एखादी म्हणजे आपण एज अ डिरेक्टर आपण ठेवलं म्हणे नाही मी माझं काहीच बदलणार नाही बघा का, तर नाही होणार. कारण जेव्हा ऍक्च्युअली कॉस्ट्युम घातला जातो आपण ऍक्च्युअली जेव्हा त्या अॅटमॉस्फिअर मध्ये असतो त्यावेळी सडनली आपल्या लोकांत काही वेगळी आयडिया येऊ शकते की आपण हा या पद्धतीने मी करू का, असं ठेवलं होतं की मी फास्ट चालत येणार आणि तिथे धाडकन बसणार, मला नाही बसायचं मी फक्त उभा राहतो इकडे आणि तिथून सीन चालू करूया, असा एखादा थॉट आला आणि तो डेफिनेटली असं वाटलं की नाही येस इट्स ऍडिंग लॉट्स ऑफ व्हॅल्यू देन डेफिनेटली वाय नॉट. आता दोघांचा बसलेला सीन बघूया आपण ज्याच्यामध्ये पांडवा पहिल्यांदा त्याला त्याच्या स्टाईलमध्ये सांगत असतो की मुलगी शोधल्या मुली शोधल्या पाहिजेत. आता बघायला गेलं तर दोघांचा संवादामध्ये काय दोघे फक्त एकमेकांशी बोलतात आणि कन्व्हिन्स करतात एकमेकांना, पण द वे द टू आर्टिस्ट परफॉर्म्ड इज इट वॉज अमेझिंग. अद्वैत प्लीज प्ले कर ना, पहिला असं लावतोस ना हा प्ले. अद्वैत साऊंड बाई म्हणजेच तमाशा, तमाशा म्हणजेच बाई, काय तर असतोय तसा त्याला तुम्ही काय अडव लावून गेल्या हो कसं व्हायचं. अरे बाई आली की समते प्रश्नाचे सकाचक सूट बाई आली की पहिले म्हणजे समती पोर तालमीला टायमाच्या आधी हजर आणि गावात बी न बोंबलता जाहिरात होती
बाई दिसले की या काका नच दुसऱ्या कानाला आपसुकच लागत जात या पण बाई ओके हा या सीन मध्ये मला सांगायला आवडेल की इथून ते कॅरेक्टर पांडव वाटतो तितका साधा नाहीये. तो म्हणतो की मी तुझ्या भल्यासाठी करतो बेटा, नक्की स्वतःच साधत असतात पण बेटा ते लिए कर रहा हूं. हा जो आपल्याला एक बाहेरचा आहे ते त्याच्या कॅरेक्टरमध्ये हळूहळू यायला जे सुरुवात झालंय. एक त्यात भाग असा आहे म्हणजे ही तुम्हाला कॉम्प्लिमेंट आहे की एक एक क्षण असा सिनेमात येतो जो माझ्या पूर्णपणे लक्षात राहिलेला आहे की तो रडतो 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 आणि पांडवा त्याला जवळ घेतो आणि त्याला अगदी थोपटतो आणि आपल्याला असं वाटतं अरे वा 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 किती किती चांगला माणूस आणि किती काय किती केअरिंग आहे आणि काय. आणि तो असा किशोर कदमांनी असा एका एक दीड सेकंदात त्यांनी ते एक्सप्रेशनवर सगळा गेम केलेला आहे. हे हा मला वाटतं की आता हा इंटरेस्टिंग भाग आहे. हे तुम्ही लिहिलं होतं स्क्रिप्ट मध्ये का हे तिकडे डिस्कशन करत किंवा किशोर सरांनी त्याच्यात इनपुट देत हे घडलं कसं? कारण तिकडे ऑडियन्स रिॲक्ट व्हायचं ऑइला असं रिॲक्ट व्हायचं ऑडियन्स तिकडे. ऍक्च्युली ते दोन वेगळे सीन्स होते. एका सीन मध्ये लिहिलं होतं की सगळे मित्र येऊन सांगतात की गुणा तुझे वडील गेले आणि मला सांगितलं कसं नाही तर पांडवाला माहिती होतं. पांडवा तिथेच बसलेला असतो कनातीमध्ये आणि पांडवा त्याला एक्सप्लेन करतो की बाबा असं असं झालं म्हणून हा गुरुने तो अप्रतिम सीन लिहिला होता. आणि जेव्हा आम्ही नंतर विचार करायला लागलो की पांडवा असं त्याच्या सगळ्यांच्या समोर सांगणार नाही काय सांगायचं, ते पांडवा वेगळं सांगेल आणि मग मग काय करता येईल आपल्याला. आणि त्यावेळी आम्ही फिल्म वर शूट करायचं, तुला माहिती आहे दर्शन कटकट व्हायचं काय हलत व्हायचं. तर आम्ही आधीचा सीन शूट केला म्हणजे मित्र येऊन सांगतात की अरे तुझे बाबा गेले म्हणून आणि तो म्हणतो मला सांगितलं का नाही तुम्ही लोकांनी चिडतो त्यांच्यावरती. आणि जेव्हा पांडवाचं आणि गुणाचा सीन शूट करायचं होतं आमच्याकडे अक्षरशः शेवटचं काही मीटर वेळ बाकी होते शेवटचं आणि आम्ही जेमतेम एकच टेक करणार होतो. आणि मी जाऊन म्हणजे अतुलला तर सीन पाठ होता तर अतुल त्याच्या डायलॉग्स अक्षरशः नव्हते त्या सीन मध्ये. तर तो म्हणा आय एम तो ओके मी तर करतो डेफिनेटली पण पांडवाचे किशोरचे खूप डायलॉग होते आणि किशोरचा डायलॉगचा पाठांतर तुला माहिती आहे दर्शन किशोरला लगेच पाठ होत नाही. तर किशोरला म्हटलं किशोर यार हा वन टेक सीन करायचा नाही रवी वेळायस का तू आणि कसला सीन आहे म्हणे हा महत्वाचा सीन आहे अतिशय नाही यार आपल्याला हा वन टेक आणि वन शॉट याच्यामध्ये काही कटिंग बिटिंग होणार नाही. कारण म्हटलं आता आमचे सगळे व्हील संपलेले आहेत. आमचा जो ईपीए रोहन गडांबे मुंबईला फिल्म लॅबला व्हील आणायला गेलाय तो येईल तेव्हा मेबी उद्या आला तर ठीक आहे एक दिवस शूटिंगला ब्रेक घ्यावा लागेल पण हा सीन आपण करून टाकूया. आणि तो सीन आम्ही किशोर म्हणाला मला एक तास दे मी पाठ करतो. आणि एक तास म्हणजे आम्हाला भीती वाटली काळोख तर होणार नाही म्हणून आम्ही आपले कॅमेरा लावून बसलो होते. फ्रेम लावली होती महेशने अतिशय सुंदर फ्रेम सेट केली होती फोरग्राऊंडला दोघे आणि मागे ती कनात दिसते. आणि किशोर म्हणला आय एम रेडी आणि तो आला शूटिंगला. आणि मी ऍक्शन म्हटलं शूट चालू झालं तर मागून एक पुतळा कुठून तरी हा एक पेटा सर्टिफिकेट असं तिकडनं असं आम्हाला माझ्या कॅमेराच्या दिशेने येताना दिसला. तर मी आपला घाबरलो की आता जर आला आणि जर किशोर किंवा गुणाच्या मध्ये बसला तर माझा सीन गेलाच म्हणजे एवढी मेहनत करून सगळ्यांची मेहनत वायाच आहे. आणि किशोरने तो सीन सॉलिड पकडते त्यांनी जो ज्या प्रकारे तो परफॉर्म करत होता मला असं वाटतं थांबूच नाही हा हाच ब्रिलियंट कट आहे म्हणजे हाच सुपर जे मिळतो ते. आणि तो खरंच तो कुत्वाला थांबला रे काही मीटरवर जाऊन तिच्यावर तो बसला असा कुत्वा आणि तो जागचा हल्ला नाही त्याला मोह व्हावा की दोघांकडे कधी खायला असं तो तिथेच थांबला. तर आपण तो सीन बघूया आणि त्याचं पीडीएफ पण वाटल्यास दाखवू की तो सीन लिहिला कसा होता ओरिजिनल आणि बाकी मग गुरु सांगेल की त्यांनी पांडवाला कसं लिहिलंय कारण पांडवा खूप काही बोलतो. आणि ऍक्च्युली बघायला तर इथे शब्द खूप कमी आहेत. हे हा प्रॉपर डायलॉगचा सीन आहे संवादांचा सीन आहे. तरी मी तुला वाटत असेल का मी चुकलो
पाय धरून माफी मागतो मग काय करू सांग ना. कलावंत होण्यासाठी हे पचवावं लागतं शब्द उगाच नाही मिळत मोठे पद. आता याची पीडीएफ दाखव या सीनची तू बघत ना. पीडीएफ इथे छोटा आहे आपण तिकडे ते कागदावर थोडं लिहिलं होतं आणि दोन सीन्स एक आणि मग आपण कागदावर लिहिलं तिकडे आणि तो कुचवा बघितला किशोर बसल्या कुचवा बसतो तिथपर्यंत भीती तो आधी हा सीन जर चालू होता तो मागून चालत तिथे आला तिथे बसला आम्ही भीती वाटले पुढे येतोय की काय आणि या दोघांनी कमाल काम केलंय या सीनमध्ये. सिनेमाच्या शेवटाकडे गुणा कागलकरवर रेप होतो तर तू अनेकदा तुझ्या आधीच्या इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा किंवा तुझ्या बोलण्यातून अनेकदा असं आलंय की तो जर अजून डार्क दाखवता आला असता तर ते झेपला असतं का. आणि त्यावेळेला म्हणजे 2010 सुद्धा अशा पद्धतीचं जेव्हा अशी गाजलेली गाणी आहेत आणि फॅमिली ऑडियन्स आता सगळा तो सिनेमा बघायला येऊ शकेल कदाचित झी सारखा प्लॅटफॉर्म याच्यात तुला कितपत त्या रेप सीन बद्दल काय सांगशील कारण अवघड होत का एक्झिक्यूट करणं ते सगळं मला विचारतो भूमीला तुला 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 सी बेसिकली पहिल्यापासून मनामध्ये एक ठरलं होतं की आपल्याला काही बिभत्स असं दाखवायचं नाही या फिल्ममध्ये आणि दोन वेप आहेत एक दादू त्याच्यावर प्रयत्न करतो त्याच्या दोन आणि दुसरा म्हणजे गुणा कागल करतो तिथला जो गावचा सरपंच असतो तो ऍक्च्युली वेप करतो गँग वेप होतो ऍक्च्युली. पण आम्हाला मेन चॅलेंज आमच्या सगळ्यांचं हेच होतं की एक इम्पॅक्ट तोच पाहिजे तो आपल्याला लोकांना कम्युनिकेट करायचं त्याच्यावर वेप झाला पण आपल्याला कुठेही व्हिज्युअली ते दाखवायचं नाही कारण हा सिनेमा मुळात मी म्हटलं की युथ या सिनेमाला आला पाहिजे यंग मुलांमध्ये लावणी आपला हा फोक आर्टचा प्रकार पोहोचला पाहिजे या सगळ्या गोष्टी मनामध्ये खूप चालू होत्या आणि त्यामुळे ऍज अ गुरुजी सुद्धा ऍज अ लेखक माझी सुद्धा कसवत होती महेश लिंबेची सुद्धा कसवत होती की एखादा तरी अँगल चुकला तुम्ही ते बेभत्स वाटू शकतो. तुम्ही आम्ही अत्यंत सिम्पल सांगतो की आम्ही ती एक जीप होती त्या जीपच्या दोन लाईट फक्त ऑन केलेल्या त्या दोन लाईट वरती त्या लाईट वर तू फक्त त्याचा चेहरा बँग करतो आणि त्या बँग नंतर त्याच्या अतुलच्या चेहऱ्यावर आपल्याला कळतं की त्याच्यावर काय घडतंय आणि कमाल आहे म्हणजे अतुलने तो जो सीन म्हणजे आम्ही कसं होतो ह्या सीनवरती आम्ही हा एक सीन आणि सोनाली आणि अतुलचा एक सीन आहे बेड सीन त्याच्याबद्दल आम्ही खूप कॉन्शियस होतो म्हणजे मी स्वतः अतुल सोनाली किंवा महेश आम्ही सगळे खूप कॉन्शियस होतो आणि शूटिंग त्या सीनच्या शूटिंगच्या आधीपर्यंत विचार करतो की हा कसा करता येईल जो आपला इम्पॅक्ट आला पाहिजे पण त्यात कुठे असं बोल्ड किंवा असं बिभत्स नाही वाटलं पाहिजे. इमॅजिन करतो तो काळ होता 2009 जेव्हा मी शूटिंग केलं आणि ज्यावेळी मोस्टली जे लहान मुलांचे सिनेमे जास्त आपल्याला जास्त चालत होते वर्क होत होते एक नवी जनरेशन सिनेमागृहाकडे येत होती शहरी सिनेमे हे जास्त त्यावेळी रिलीज होत होते ग्रामीण सिनेमा खूप कमी रिलीज व्हायचे आणि मला वाटतं जोगवा असेल किंवा नटरंग असेल असे काही राजू पाटीलचे काही सिनेमे जे त्याने ग्रामीण सिनेमे खूप उत्तम पद्धतीने आणले त्यावेळी आणि त्यामुळे आम्ही खूप त्याची काळजी घेतली आणि गोविंद सुद्धा मला एक दोन वाक्यात म्हणजे ते सरपंचचं वाक्य कोणतं आहे गोविंद त्या सीनमध्ये ज्या सरपंचा राजकारण कलेची हा बेसिकली लोक काय म्हणतील की असं तुम्ही काय करता हो काय करता तो सांगा की राजकारणाने कलेची मागणी ते जे असे बारीक बारीक गोष्टी आहे ना की हा तो अख्खा सीन आहे वरती जो सीन आहे ना तो अख्खा वेब सीन आहे अक्षरशः 6-7 लाईन मध्ये येतो अख्खा सीन आणि तो नाही हो मी बाईल पोगेवाला आता काढतो हजार की मी काढू तर हे काढतो इचार की मी काढू हा अक्षरशः 6 ओळींचा सीन आहे आणि तो सीन आम्ही तसा केला आणि अर्थात पुन्हा बघाल तर या ओव्हरऑल इम्पॅक्ट मध्ये त्या सीनच्या एक तर संवाद लेखन दर्जेचं आहे महेश लिंबेचा कॅमेरा त्यानंतर अजय अतुलचं बॅकग्राऊंड म्युझिक त्या सीनचं त्याच्यामध्ये अजयने एक खूप वेगळा असा साऊंड दिला एक वेगळा एक वेगळा एलिमेंट टाकला एक विलेज असा त्याच्यासोबत कलाकारांची भूमिका ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा एखादा सीनचा इम्पॅक्ट असा चांगला होतो. पण नाव शेवटी फिल्म चांगलं आहे गुड खूप छान बोलला दोघे खूप इंटरेस्टिंग आणि खूप इन्साइट देणारं बोललं.